बुलडाणा जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने 1086 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांना तडाखा बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब आढळून आली आहे. 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी व रात्री अवकाळी पावसाने वाऱ्यासह जिल्ह्यात हजेरी लावली आहे. बुलढाणा, खामगाव व नांदुरा या तालुक्यात अवकाळीचा जोर जास्त होता. कृषी विभागाने शुक्रवारी केलेल्या पाहणीत या तालुक्यातील 48 गावांना फटका बसल्याचे दिसून आले आहे. तसेच 1086 हेक्टर क्षेत्रावरील गहू, रब्बी, ज्वारी, हरभरा व मका या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक तडाखा बसलेल्या बुलढाणा तालुक्यात 405 हेक्टरवरील गहू, शाळू, मका व हरभरा या पिकांची नासाडी झाली आहे. खामगाव तालुक्यातील 20 गावातील 375 हेक्टरवरील फळबागा, गहू, हरभरा, मक्याचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील 15 गावातील 360.50 हेक्टर क्षेत्रातील केळी, कागदी लिंबू, गहू, मका, ज्वारी पिके बाधित झाली आहे. 48 गावातील 1086.50 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना हा अहवाल सादर केलाय. MCA न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार, बुलढाणा.